नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेलच, तुम्ही अगदी पाचवीपासून चित्रकला हा विषय नव्याने शिकताना तुम्ही काढलेले चित्र आणि तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीने काढलेले चित्र ह्यामध्ये तुम्ही अगदी तंतोतंत चित्राची मांडणी बघून कंपेअर करत असाल आणि मग आपल्या शिक्षकांकडे तक्रार करत असाल की माझे चित्र एवढे सुंदर असूनही मला एवढेच गुण दिले आणि अमुक ह्या विद्यार्थ्याला माझ्यापेक्षाही खराब चित्र असून चांगले जास्त मार्क्स दिले आहेत. त्याच पद्धतीने ह्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आपण विषय पाहतोय स्वविकास व कला रसास्वाद. ह्यामध्ये दिलेले हे पाच मित्र त्यांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलेलं आहे की प्रतापने खूप छान अगदी चित्र काढलेलं आहे. दृश्यकला म्हणजेच कला डोळ्यांनी दिसते जी पाहू शकतो आणि अशाच दृश्यकलेतील स्थिर चित्र ह्या विषयावर चित्र काढत असताना त्याने अगदी हुबेहूब चित्र काढले व त्याचाच मित्र लोबो ह्याने अगदी त्रिकोणी आकृत्या काढल्या तरीही त्यांच्या शिक्षकांनी दोघांनाही सारखेच गुण दिलेले आहेत. ह्या संदर्भात प्रताप आपल्या शिक्षकांकडे तक्रार करतो आणि इथूनच तुमचा नवीन पाठ सुरू होतो, मी आणि दृश्यकला. कारण त्याची तक्रार ऐकून त्याच्या शिक्षकांना असे वाटते की ह्याला चित्रकलेतील विविध शैली शिकवायला हव्यात. पाठ तिसरा, ह्यामध्ये पहा, पान नंबर 35 खूप सुंदर असा सुविचार दिलेला आहे. कलाकार कधीच अयशस्वी होऊ शकत नाही, स्वतःमध्ये कलाकार असणेच एक यश आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, त्याचा अर्थ लक्षात घ्या की कोणताही कलाकार हा कधीच अयशस्वी होऊ शकत नाही, कारण स्वतःमध्येच कलाकार असणे म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगी ती कला असणे हेच त्याचं सगळ्यात मोठं यश असते. म्हणजेच विचार करा की नुसतं चित्र काढणे ही एक कला नसून अगदी एकमेकांशी स्वहसतमुखाने बोलणे किंवा व्यवहार करणे ही सुद्धा खूप मोठी कला आहे, तरच आपण उच्च शिखर गाठू शकतो. मागील वर्षी आपण काही दृश्यकलांबद्दल माहिती घेतली होती, आता त्याचप्रमाणे पान नंबर 36 पहा. तुमच्या नावाचे पहिले अक्षर, ह्या अक्षरातून तुम्हाला एखादा प्राणी, पक्षी किंवा मानवी आकार, वस्तू काढता येते का हे पाहायचं आहे आणि त्यातूनच तुम्ही नवीन नवनिर्मिती असं चित्र तयार करायचं आहे. जसं उदाहरण पहिलं पहा, क हे अक्षर घेऊन त्यामध्ये क आणि ए हे इंग्रजी अक्षर, ही दोन्ही अक्षरं एकत्र करून सुंदर अशी मानवाकृती तयार केलेली आहे जी आपण वारली चित्रकलेमध्ये वगैरे पाहतो. त्याचप्रमाणे ऊ आणि ऊवर अनुस्वार घेऊन त्यातून सुद्धा अगदी नृत्य करणारी सुंदर मानवी आकृती तयार झालेली आहे. तुम्हालाही तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून असे काही वेगळे करता येते का हे पाहायचे आहे. त्यानंतर पहा, कलेचे असे अनन्य साधारण असे महत्त्व आहे. उदाहरण दिले, तुमच्याकडे 2 रुपये असतील तर 1 रुपयाने तुम्हाला तुमच्या पोटासाठी म्हणा अन्न विकत घ्यायचे आहे व दुसऱ्या रुपयाचे काय कराल तर एखाद्या कलेवर ते खर्च करायचे आहे. कारण का तर पहा, अन्न हे तुम्हाला जगू शकते म्हणजे तुमचे पोट भरू शकते, पण का जगायचे, कशासाठी जगायचे हे मात्र तुम्हाला कलाच शिकवू शकते. तर पहा, सुंदर असं ह्या सुविचारातून आपल्याला महत्त्व पटवून दिलेलं आहे. कला ही आपल्या जीवनाला अनेक पातळ्यांवर समृद्ध करते. काही अशीच उदाहरणं दिलेली आहेत पहा, की
ज्या भावना किंवा जे विचार आपल्याला सांगता येत नाहीत किंवा समोरच्या व्यक्तीपर्यंत ते पोहोचवता येत नाहीत, असेच विचार आपण कलेतून मांडत असतो. कलेच्या माध्यमातून आपण सुंदर अशा वस्तू निर्माण करू शकतो ज्यामुळे आपले जीवन हे खूप आनंदी किंवा समृद्ध होऊ शकते. अशा कितीतरी वस्तू आपल्या घरामध्ये असतात. उदाहरण की तुमच्या घरामध्ये असलेले अगदी नक्षीकाम, सुंदर नक्षीकाम केलेली भांडी असतील किंवा सुंदर डिझाईन नक्षीकाम केलेले तुम्ही वापरत असलेले कपडे म्हणा किंवा बेडशीट म्हणा, काही कवर म्हणा, काहीही ज्या वस्तू आपण पाहतो ह्या जर नक्षी नसेल, अगदी पूर्ण सफेद किंवा काळा रंग वापरून तेवढाच जर रंग तुम्ही वापरलात तर काय होईल बरं? पण आपण शक्यतो असे करत नाहीत. तर आपल्याला अगदी रंगांबरोबरच त्या वस्तूवर नक्षीकाम किती सुंदर आहे ह्या दृष्टीने आपण पाहत असतो. म्हणजेच आपली आवड ही काय असते? एखाद्या कलाकारासारखीच असते. त्यानंतर पहा, कोणताही तुम्ही चित्रपट किंवा फोटो हे लोकांच्या मनाला आकर्षित, अगदी नुसती भाषा वापरून लेखी त्यांना संदेश पोहोचू शकतो का? तर नाही. तुम्ही लिहिलेल्या एखाद्या वाक्यामध्ये तुम्ही अगदी छोटंसं जरी चित्र काढलं, फुलं पानं काढली किंवा काहीही त्यामध्ये अगदी रेखाटन केले, तर समोरच्याला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे ते नक्कीच समजते. त्यानंतर पहा की ह्याच कलेचा वापर करून अगदी पूर्वीपासून थोर पुरुषांवरील किंवा धाडसी चित्रपट म्हणा, शिल्प हे ह्या सगळ्या कलेच्या माध्यमातून लोकांना प्रेरणा देत आलेले आहेत. त्याचप्रमाणे जुन्या काळातील कलाकृतींचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असे कळते की समाज जीवन समजून घेता येते. त्यानंतर उदाहरण पहा, एखाद्या म्युझियममध्ये वगैरे तुम्ही जाता, तिथे असलेल्या अनेक जुन्या पुरातन वस्तू असतील, शिल्प असतील किंवा उत्खननात सापडलेली काही भांडी असतील, सांगाडे असतील, काही म्हणा, शिलालेख म्हणा, ह्या सर्व काय आहेत? त्या काळातील लोकांनी केलेली कलाच आहे. ती भांडी अगदी सुबक तयार करणं किंवा दगडी हत्यारं बनवणं हे सुद्धा एक प्रकारची कलाच होती. त्यानंतर पहा, तर कलेच्या माध्यमातून लोक एकत्र येतात व परस्परांबद्दलचा आदरही वाढतो. तर पहा, आपल्या देशामध्ये आपण कितीतरी कला ह्या प्रत्यक्ष पाहत असतो, ऐकत असतो आणि त्यातूनच आपल्याला त्यांच्याबद्दल आदर निर्माण होतो किंवा सहभावना निर्माण होते. अगदी आपल्याच आजूबाजूला कुंभारकाम करत असलेले कुंभार आठवा किंवा अगदी गावामध्ये डोंबाऱ्याचा खेळ आला असेल आणि ते अगदी आपल्या जीवाची पर्वा न करता तुम्हाला तो खेळ दाखवत असतात, त्याचा आपण आस्वाद घेतो. पण ह्यातून ते कला तर दाखवत असतात पण त्यांच्याविषयी आपल्या मनात कुठेतरी आदर किंवा सहभावना निर्माण होतेच. त्याचप्रमाणे कोणतंही संगीत असेल किंवा एखादा खाद्यपदार्थ असेल, त्यामुळे आपल्याला नवनवीन अशा कलांचा आस्वाद घेता येतो. त्याचप्रमाणे पहा, कलेचा आस्वाद घेण्याची वृत्ती असणाऱ्यांच्या मनात नकळतपणे जगण्यातील सौंदर्य शोधण्याची वृत्ती निर्माण होते. जसं उदाहरण पहा की कलेचा आदर करणारे लोक हे जास्त शांतिप्रिय, अहिंसक आणि जास्त जुळवून घेणारे असतात. तर असे म्हटले जाते की जगातील सर्वोत्तम कला ही निसर्गात दिसून येते. पहा, हे सत्य आहे, कारण मनुष्य निसर्गाचीच नक्कल करत असतो. जसं तुम्हाला माहिती आहेच की प्राथमिक रंग जे पूर्णतः नैसर्गिक आहेत,
तसे रंग म्हणा किंवा विविध रंगी नक्षी असलेले अगदी फुलपाखरं म्हणा किंवा पक्षी म्हणा हे मानवाने तयार केलेले नाहीत, तर अगदी निसर्गच त्यांना इतकं सुंदर करतो की आपण अगदी पाहतच राहतो. तर थोडक्यात एवढंच म्हणावं लागेल की कलेशी जोडून घेण्यासाठी आपल्याला निसर्गाशी एक प्रकारचं नातं तयार करायला हवं. तर पहा, जेव्हा आपण एखादी कलाकृती निर्माण करतो किंवा एखाद्या कलाकृतीचा आस्वाद घेतो तेव्हा आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही हे आपल्याला नकळतपणेच उलगडत असते. तर अशा प्रकारे कलेमार्फत आपण स्वतःलाही अधिक चांगल्या प्रकारे समजायला लागतो. कलेमुळेच मानवाचे जीवन हे इतके अनन्यसाधारण झाले आहे की परिपूर्ण समृद्ध आणि मानवी जीवन जगण्यासाठी आपल्याला कोणत्या तरी कलेशी जोडून घेण्याची आवश्यकता आहे.